शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी रस्त्यावर उतरणार राजू पवार, तहसीलदारांशी चर्चा केल्याची माहिती. नुकसान भरपाईसाठी रथ संघटना रस्त्यावर उतरणार असून सोमवार दिनांक 25 रोजी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राजू पवार म्हणाले, वेदगंगा आणि तालुक्यात दूधगंगा नद्यांना आलेला पूर अतिवृष्टीमुळे घर, मालमत्ता आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 3,800 रुपये तात्कालिक मदत जाहीर केली. या तुटपुंज्या भरपाई विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राजू पवार यांनी दिला. सरसकट नुकसान भरपाईला रहित संघटनेचा विरोध असून निपक्षपातीपणे सर्वे करून भरपाई द्यावी, अन्यथा रहित संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. लॉकडाऊन काळातील वीज बिले, पाणीपट्टी माफ करावी. याशिवाय लॉकडाऊन काळात सर्वसामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळे या काळातील कर्ज वसुली तात्काळ थांबवावी, अन्यथा त्यांच्या विरोधात शेतकरी संघटना वेगळे पाऊल उचलणार आहे. यावेळी होणाऱ्या नुकसानीस पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असे सांगितले. जिल्हा रहित संघ अध्यक्ष राजू पवार आणि माझ्यासोबत असणारे मानकापूरचे ग्रामपंचायत सदस्य, रहित संघटनेचे पदाधिकारी. आता आम्ही परवा बातमी वाचली आणि त्या बातमीमध्ये असं आलं की 135 रुपये फक्त एका गुंठ्याला, म्हणजे एकरी 4,500 रुपयेचं शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई म्हणून दिलेली आहे आणि ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे. आणि ती बातमी वाचून आम्ही लगेच तहसीलदार साहेबांना आता भेटलं, कारण त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, ईसी साहेबांना दिलेलं आहे, डीसी साहेबांना दिलेलं आहे, इव्हन मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. आणि दूधगंगा वेदगंगा दोन्ही नदीच्या काठचं जे पीक असेल, मग ते पीक पाण्यात गेलं असेल, पाण्यात पुरानं घरं पडली असेल, ते 19-20-21 पर्यंतची बऱ्यापैकी लोकांना नुकसान भरपाई मिळेल नाही. तर आमचं सांगणं असं आहे सरकारला, ती नुकसान भरपाई निपक्षपातीपणे करायला पाहिजे आणि सरसकट आम्हाला मान्य नाही. ज्याचं खरोखर नुकसान झालं त्या पद्धतीची त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये गेली 1.5-2 वर्ष शेतकरी शेतमजूर पूर्ण घरात आहेत आणि आता सध्याची परिस्थिती आम्ही त्यावेळी वेळोवेळी मागणी केलेली आहे की घराचा फाळा असेल, पाणीपट्टी असेल, घरपाळा, शेतपाळा, पाणीपट्टी हे लॉकडाऊनच्या काळातलं पूर्ण माफ झालं पाहिजे. आणि जी काय आता कॉपरेटिव्ह असेल, बँक असेल, या लॉकडाऊनच्या काळामधली कुणाचा हप्ता टसला असतील, मग ते घराचा असतील, अन्य कुठल्याही प्रकारचा असतील, तर ती वसुली थांबली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांना निवेदन दिलेलं आहे. त्यासाठी संभाजी चौकामध्ये तुम्हाला माहीत आहे आम्ही साखळी आंदोलन केलेलं आहे आणि आत्ता फक्त तहसीलदार साहेबांना आम्ही तोंडी भेटलेलं आहे आणि भेटून आमच्या समस्या सांगितलेल्या आहेत, ते त्यांनी सांगितले, त्याचं निरसन आम्ही करतो म्हणून. तर एवढ्यासाठी आम्ही एवढंच सांगणार आहे, जर ह्या त्यांनी 4 दिवसात आमच्या समस्या सगळ्या न सोडल्या तर तीव्र पद्धतीचं आंदोलन करू आणि त्या आंदोलनात होणाऱ्या नुकसानाची पूर्ण जबाबदारी प्रशासन आणि सरकारवर आहे. विषय नंबर 2 कारखान्यात, तर रहित संघटनेची मागणी अशी आहे की FRP पेक्षा 500 रुपये ज्यादा द्यायला पाहिजे, कारण एक रकमी 3 तुकडे नव्हे, एक रकमी. आणि दुसरा विषय असा आहे, जी पहिला 100 रुपये किलो प्रमाणे साखर देत होती ती गेल्या वर्षीपासून गेली 2 वर्ष 50 किलो द्यायला लागल्यात, तर ती परत सभासदांना 100 किलो साखर द्यायला पाहिजे, कारण ती साखर चांगल्या क्वालिटीची द्यायला पाहिजे आणि कमी दराने द्यायला पाहिजे. आणि त्यांनी काहीतरी असा नियम काढलाय की ज्याचा ऊस आलाय त्यालाच ती साखर दिली जाईल, तर ते पूर्णतः चुकीचं आहे, कारण कारखाना हा सभासदांच्या भागभांडवलावर उभारलेला आहे आणि सभासद कारखान्याचा मालक आहे, तेव्हा त्या मालकाला मालकाचा अधिकार मिळणं गरजेचं आहे. तेव्हा 100 किलो साखर ज्याचा ऊस आला काय नाही आला काय, तो कायद्यानं सभासद आहे, त्याला साखर मिळणं गरजेचं आहे. आणि हे जर नाही केल्यास आम्ही कारखान्याच्या समोर सुद्धा तीव्र पद्धतीचं आंदोलन करू, असं बेळगावमध्ये जिल्हा अधिकारी साहेबांना टोटल बेळगाव जिल्ह्यातल्या MD-ची आणि आमच्या रहित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली होती आणि तसा आदेश मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्याने सगळ्या कारखान्यांना दिलेला आहे, मात्र तसा बऱ्यापैकी आदेश कोण पाळायला दिसत नाही. लवकरात लवकर ते आदेश पाळून त्याचं व्यवस्थित प्रमाणे शेतकऱ्यांनी आता पूर्ण कर्जात भरपळलेला आहे, त्याचं व्यवस्थित प्रकारे लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकारनं लवकरात निर्णय घ्यायला पाहिजे, नाहीतर आम्ही लवकरच तीव्र पद्धतीचं आंदोलन करू, एवढंच तुम्हाला या माध्यमाच्या माध्यमातून सांगतो आणि मी माझी रजा घेतो. सर्वांना नमस्कार. सध्या नाही ती सध्या इतर प्रकार अग्रिकल्चर
ಆಗೋದ್ರಿಗೂ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಾಗ ಇರಲಿ ಸರ್, ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಿಂದ ನಾವು ನಿಮಗೂ ಎಲ್ಲರೂ ಗೊತ್ತೈತಿ 2 ವರ್ಷಗಳು ಲಾಕ್ಡೌನ್ ಇದ್ದವು ರೈತರದ್ದು ಎಲ್ಲ ತರಿಸಿದ್ದೇವೆ ಕಬ್ಬನು ಇದು ಮತ್ತು ಕಬ್ಬಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ರು ಇದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ನಾವು ಈಗ ರೇಟ್ ಫೈನಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಕ್ಕರೆ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು ಇದು 50 ನೀರು ಕೆಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಬೇಕಾದ್ರೆ 50 ಕೊಡೋದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ರೇಟ್ ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ತಾರೆ ಈಗ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿದು ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಬರ್ತದಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಡಿ ಸಿ ಸರ್ ಅಂತ ಡಿ ಸಿ ಸರ್ ಕಡೆ ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ತಳ್ಳುಬಾಯ್ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಯಾಕೆ ಬರ್ತದೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ನಾವು ಡಿ ಸಿ ಸರ್ ವೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ವೇಟ್ ಮಾಡಿ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್ ನೇರವಾಗಿ ನಾನು ಅಂತರದಾಗ ಬರಂಗಿಲ್ಲ ಯಾವ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ನನ್ನ ಅಂತರದಾಗ ಬರಂಗಿಲ್ಲ ಏನಿದ್ರು ಡಿ ಸಿ ಸರ್ ಮತ್ತು ರೈತರದ್ದು ರೈತರ ಸಮಸ್ಯೆ ನಾನು ಸರ್ ಹೇಳ್ತಾನಿಲ್ಲ ಸರ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ನೀವು ತಾಲೂಕಾ ಅದೇ ನಾನೇ ಹೇಳ್ತೀನಿ ಈ ಸಮಸ್ಯೆ ತಾವ್ ನಾನೇ ಹೇಳ್ತಾನೆ ಫೋನ್ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಅದಾವ ನನಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಸರ್ ಜೊತೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ನಾನು ನೇರವಾಗಿ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ ಕೆಲವೊಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಲಿಮಿಟ್ಸ್ ಇರ್ತವೆ ಸೊ ಹಂಗಾಗಿ ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನನ್ನ ನಾ ಏನಿಲ್ಲ ನನ್ನ ಅಂತದ ಹಾಕಿ ನಾನೇ ಮಾಡ್ತೀನಿ ರೀ ನನ್ನ ಅಂತದಾಗ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೈಯರ್ ಆಫೀಸರ್ ಬೇರೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಎಂ ಪಿ ಸರ್ ನಿಮಗೂ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ನಾವು ಇದು ರೋಡ್ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಎಲ್ಲ ನಮ್ದು ಏನ್ ಪ್ರಕಾರ ಮಾಡಿದವರು ರೈಸರ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮಾತಾಡ್ರು ನಾವು ನಿಮ್ ಕಡೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಬಂದಿದ್ವಿ ಮತ್ತೆ ಬಾಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದು ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ನಿಮ್ಗೆ ಹಾಕೋದು ನಾವು ಬರ್ತೀವಿ ಆಯ್ತು ಮತ್ತು ಇದು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಯಾರು ಇದಾವು ನಿಮ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಳಿಸಿ ಮಾತಾಡೋದು ಇಲ್ಲಿ ಆಫೀಸ್ ಇಲ್ರಿ ಆಕ್ಚುಲಿ ಇದ್ರೊಳಗಾರ ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರದಲ್ಲಿ ನಾ ಹೇಳ್ತಂತಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಒಂದ್ಸರಿ ಇದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಇವರು ಜನಮಟ್ಟಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾಡ್ರು ಒಂದ್ಸರಿ ಮೀಟಿಂಗ್ ಅವ್ರಿಗೆ ನಂಬರ್ ಇರ್ಬೇಕಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ಹೇಳಿ ಸಹಾಯಕ ನಿರ್ದೇಶಕರು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸರ್ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ಪಿ ಡಿ ಒ ತಲಾಟಿ ಎಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆಸಿ ನಾವು ಮೇನ್ ಮೇನ್ ರೈತರು ಮುಖಂಡ ಅಲ್ಲ ಈ ಪಿ ಡಿ ಒ ತಲಾಟಿ ಇದೆ ಇಲ್ರಿ ಯೂಸ್ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಅವ್ರು ಬೇಕು ಇ ಒ ಟಿ ಬಿ ಬೇಕು ನಾವು ಇದು ಸರ್ವೆ ಮಾಡೋರು ಯಾವ ಸರ್